आज आम्ही आमचे मित्र दिनेशजी ओस्तवाल त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी सिल्लोडच्या हिंदू स्मशानभूमीत आलो आहे. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण सगळ्यांना आवाहन करायचं आहे की परिस्थिती फारच बिकट आहे, आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि ज्याचे कोणाचे नातेवाईक दुर्दैवानं जात आहेत त्यांची अंत्यविधी होत आहे, कृपया आपल्याकडे पद्धत आहे तिसऱ्या दिवशी रक्षा उचलायची, पण सिल्लोडमध्ये हिंदू स्मशानभूमी एकच आहे आणि त्याची परिस्थिती बिकट आहे. इथं 4 ओटे आहेत मृतदेह जाळायचे आणि सध्या परिस्थिती अशी आहे, आपल्याला दाखवतो. माझ्यासोबत माझे सहकारी विष्णूंना काटकर आहेत. चारही ओट्यांवर रक्षा तशीच आहे. तर माझी सिल्लोडकरांना विनंती आहे, परिस्थिती आपण पाहत आहात, चारही ओट्यांवर रक्षा आहे. तर माझी सिल्लोडकरांना विनंती आहे, ज्याचा अंत्यविधी होतोय कृपया रक्षा विसर्जन जी आहे दुसऱ्याच दिवशी करा, कारण आपण तिसऱ्या दिवशी करत असाल तर तेवढे 4 ओटे आहेत आणि ते अडून पडत आहेत, त्यामुळे दुसऱ्यांना अंत्यविधी करायला तर जागा मिळत नाही. माझी समस्त सिल्लोडवासियांना विनंती आहे, दुर्दैवाने कोणाच्या घरात काही दुर्दैवी घटना घडली, पहिले तर परमेश्वराच्या शरणी कोणाच्या घरी वाईट घटना घडू नये. जर घडली तर माझी हात जोडून विनंती आहे की आपण इथे अंत्यविधी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रक्षा सावरा, दुसऱ्याच दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करा, ज्यामुळे लोकांना अडथळा येणार नाही आणि इतरांना त्यांचा अंत्यविधी करता येईल. हे चारही ओटे आपण बघू शकतो, आजच्या घडीला चारही ओट्यांवर रक्षा आहे. Thank you.